रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. मूर्तिजापूर येथील राष्ट्रशक्ती 40 जन आंदोलन संघटनेच्या वतीने जनहिताची कामे पूर्णत्वा जावी यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी रोहना येथील उमा बॅरेज प्रकल्पाच्या परिसरात करण्यात आले होते. सदर संघटना ही गेल्या 7-8 वर्षापासून जनसामान्यांच्या विविध समस्यांना उपोषण आंदोलन अशा मार्गाने शासनाचे लक्ष केंद्रित करून कामाचा शासन दरबारी पाठपुरावा करून समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते. अशातच 13 वर्षापासून उद्घाटन झालेल्या ग्राम रोहणा येथील उमा बॅरेज प्रकल्पाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, रोहणा आणि पोही गावाची पुनर्वसन तात्काळ होणे बाबत म्हैसांग लागपुरी ते आसरा पर्यंत मंजूर असलेला 120 कोटी 60 लाख रुपयांचा हायब्रिड अन्युईटीच्या माध्यमातून मंजूर रस्ता कार्यात त्वरित प्रारंभ व्हावा, हिवरा कोरडे कवठा येथे मंजूर झालेले 33 KV विद्युत उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लंगापूर 56 खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील गंभीर समस्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याबाबत ही विविध जनहिताची कामे पूर्ण करण्यात यावी याकरिता पत्रकार परिषद घेण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात आले. निवेदनात नमूद असल्याप्रमाणे जनहिताची कामे सुरू न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे सदस्य, आजूबाजूच्या परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या 4 महिने या योजनेच्या सर्व गरीब श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांचे जीवन जाण्या येण्यासाठी आहे, पिण्याचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बोर्डचा प्रश्न आहे, या मागण्या सर्व माणसाच्या जीवनाशी जे संबंधित आहेत त्या आणि दुर्दैवाने या वाटी यांना पूर्णपणे नेतृत्व नेतृत्व करणारे विधानसभेत प्रश्न विचारत नाही. म्हणून आम्ही हे शेवटी जनतेच्या वतीनं जन आंदोलन आहे, कोण्या पक्षाचं आंदोलन नाही, कोण्या पक्षाचा झेंडा राहणार आहे, कोण्या पक्षाला आपण जिथं जे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही जा विचारू आणि 31 तारखेपासून हे मुद्र स्वरूपाचं आंदोलन आहे. तिथं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन राहते किंवा हे आंदोलनाचं स्वरूप वेगळं राहील, महिला राहतील त्याच्यात त्याच्यात आणतं आम्ही गाढावळी करू की बा आम्हाला चालायला रस्ता द्या, आमची समस्या थोडा जनावराचे प्रश्न आहे, लाईट लागते तर सर्वांसाठी लागते, रस्ता होते तर त्याच्यावर माणसं जातात, जनावरही जातात. म्हणून हा सर्वांच्या हितासाठी जन आंदोलन आहे. कोणा एका पक्षाच्या वतीनं हे आंदोलन उभारलं जाते, कदाचित कोणाचा गैरसमज होती की निवडणुकीसाठी किंवा पक्षासाठी किंवा कुठं पेपरमध्ये नाव येण्यासाठी करत नाही आम्ही, आम्हाला कुठं प्रसिद्धी नको, परंतु आमचं हे काम व्हायला पाहिजे, या जनतेच्या महिलांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटल्या पाहिजे, सर्व जीवनावश्यक समस्या सुटल्या पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही. आवाज टीव्हीसाठी सुमित सोनोने, मूर्तिजापूर.